ग्रामीण भागामध्ये यात्रांचा उत्सव सध्या जोरात सुरू आहे. गावची यात्रा म्हटलं की बैलगाडा शर्यत हमखास आली. गाडा मालक, बैलगाडा प्रेमी ही सगळी मंडळी घाटामध्ये अगदी भर उन्हात तळ ठोकून असतात. बैलगाड्याला बक्षीस किती मिळतंय हे महत्त्वाचं नाही, परंतु आपला गाडा घाटामध्ये पळाला, धुरेकरी आणि चावरेकरी कसा जोरात पळाला, अशा प्रकारची चर्चा रंगत असते. सध्या बैलगाडा शर्यत जरी सुरू असली तरी न्यायालयाने पूर्णपणे बैलगाडा शर्यतीला परवानगी दिलेली नाही. सध्या ही तात्पुरती परवानगी आहे, त्यामुळे बैलगाडा मालक, शौकीन ह्या सगळ्यांनीच काळजी घेणं गरजेचं आहे. बैल जुमताना खूप कसरत करावी लागते. बैल एकदा जुकाटामध्ये आला आणि शिवळेवर जोतं चढवलं की मग मात्र सगळेच आनंद व्यक्त करतात. बैलगाडा आपला सगळ्यात पहिल्या क्रमांकात यावं असं प्रत्येकाला वाटत असतं, परंतु बैल सोडताना थोडंफार जरी फरक पडला तरी त्याचा परिणाम सेकंदार होतो. सध्या ग्रामीण भागामध्ये यात्रा जत्रा जोरात सुरू आहेत, त्यामुळे सगळीकडेच बैलगाडा शर्यतीचा माहोल पाहायला मिळतो. ब्युरो रिपोर्ट, बिगिनर टाइम्स, म्हाळुंगे पडवळ. आयपीएस अधिकारी मुंबई वाहतूक कमिशनर मुंबई यांच्याकडनं अनौसर मंडळीसाठी 500 रुपयाचं भरघोस स्वागत. दोन नंबर आहे भालेकर, तीन नंबर आहे रामसाहेब बाबूराव सोनात अचल मयू, चार नंबर आहे धन्या ग्रुप संघटना शंकर बापू कबड्डी कबडवाडी, पाच नंबर आहे गणेश अंकुश भोर येडगाव. या गाड्या मालकांनी सजेला लाईन निघा, लाईन निघाले. त्याच्यानंतर गाडे मंडळी गाडे ज्या शिरेंनी नाव पुकारली त्या शिरेंनी गाडे बनतील, ज्या शिरेंनी नाव पुकारली फायनलची त्याच मदतीने गाडे घ्या. आकाश बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.